बाबा आज माझा रिझल्ट आहे. अरे वा छान छान. आई आज माझा रिझल्ट आहे. अग आई आज माझा रिझल्ट आहे. हो आलाय ऐकायला. राहू दे. अगर डबल झाला की नाही. हो देते. गुड्डू इकडे रे बाळा. हो आलो. हा डब्बा दे पप्पांना. आहो ऐकलं का घरातली साखर संपलीये. येताना जरा घेऊन या. हो आणतो. आणि त्यात मला पण सिलेक्ट करणार आहे. काय कबड्डी बिबड्डी खेळायची गरज नाही. गरम बसा. अभ्यास घे कसा आधी. नंतर जेवण करून घे. लग्न झालं का हेच करायचंय. जाऊ दे. नाही म्हटलं ना एकदा. तुला काय चित्रच काढत बसायचंय. अभ्यास करायचा नाहीये का. Thank you.
बाबा माझं कबड्डी मध्ये स्टेट लेवलला सिलेक्शन होणार आहे. पण बघा नाही जाऊनच देत नाहीये. अगं पाडेल कबड्डी खेळून का पोट भरणार आहे? नकाशा घरी गेल्यावर कबड्डी खेळायची. एवढंच घरचं काम केलं तर कुठं त्रास होणार नाही. असं बी माझी ताई सांगत होती. चांगलं स्थळ आले तिच्यासाठी. वरचं गॅरेज म्हणे आपल्या पायांसाठी चांगलं स्थळ. रविवारी येणार ते लोक बघायला. मला नाही इतक्यात लग्न करायचं. बाबा तुम्ही तरी सांगा की बरोबर आहे की इतक्यात लग्न. इतक्यात म्हणजे झालं ना आता कॉलेज. वेळेत लग्न झालेलं बरं. आता जायचे कोणा सत्र हात धरून. अगं तुला आता हे बोलायची गरज होती का? बघू रविवारी काय होत आहे ते. मग मी काय करू ते लग्नाला नकार द्या ना प्लीज. अरे बापरे तुझ्या सारखे पोरीला कोण नकार देईल बर. तुला नकार देणारा कोणाच मानण्यासाठी काय. प्लीज हो द्या ना नकार. माझ्या घरात कोणी ऐकणार नाही. तुमचं ऐकतील तरी काही कारण सांगा आणि नकार द्या ना प्लीज. मी नकार देईल बर. त्याच्यावरले तुम्हाला काय पाहिजे हा. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे अजून. मला शी तुम्हाला चांगलं समजून सांगत होते. वाटलं नव्हतं इतक्या खालच्या पातळीचे निघाल. अरे वा शिवाजी महाराज काढले तर किती लस तिसरीला. छान छान. मग अशा आहे का पसंत पूर्वी वया बा. आमची पाय नाहीच तेवढं कुणाची. जिथं जाईल तिथं कौतुक होत तिच. वय वय मग लगेच तारीख काढून ओढून टाकू बाय एकदा काय चालतंय की. Thank you.
डाव नियतीचा कधी कुणा नाही उमगला. एकटा जीव नात्यांच्या बंधनात हिरमुसला. गुन्हाच काय होता या निष्पाप जीवाचा. पुनवेच्या रात्री हा चंद्र ग्रहणात गुरफटला.